नमस्कार मित्रांनो, एम पी एस सी नॉलेज या यूट्यूब चॅनल पुन्हा एकदा सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो। तर मित्रांनो, जो आपला आजचा जो टॉपिक आहे महाराष्ट्र पोलीस भरती, हा आपला टॉपिक आहे मित्रांनो। तर आजचं जे महाराष्ट्र पोलीस भरतीचे करंट अफेअर आहे ना, सामान्य ज्ञान, ते आज बघणार आहे मित्रांनो। आणि जे आजचं जे करंट अफेअर आहे ना मित्रांनो, हे खूप इम्पॉर्टंट करंट अफेअर आहे मित्रांनो। चला तर मित्रांनो, वेळ न वाया घालता आपल्या टॉपिकवर बोलू मित्रांनो। तर पहिला आन्सर असा आहे मित्रांनो, हॉलसिकी ऑलिम्पिक्समध्ये भारतात वैयक्तिक खेळात पहिले पदक मिळवून देणारा खेळाडू कोणता? तर कोणता मित्रांनो? कशाबा जाधव। नंतर बघू, चहामध्ये कोणते उत्तेजन्य द्रव्य असते? तर कोणते? टनिन हे उत्तेजन द्रव्य असते मित्रांनो। हवेचा दाब मोजण्यासाठी कोणते उपक्रम वापरले जाते? तर कोणते मित्रांनो? बोरोमीटर हे उपक्रम वापरले जाते मित्रांनो। नंतर बघू, डोळ्याचा उत्तम आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व आवश्यक असते? तर कोणते? ए जीवनसत्व हे आवश्यक असते मित्रांनो। नंतर बघू, लोकसंख्येचा विचार करतात भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते? तर कोणते मित्रांनो? उत्तर प्रदेश हे राज्य आहे। नंतर बघू, भारतात राष्ट्रीय खेळ कोणता आहे? तर मित्रांनो कोणता आहे? तो हॉकी आहे। नंतर राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्रामीण कुटुंबांना सर्वात किमान किती दिवस रोजगार उपलब्ध करून देण्यात तरतूद आहे मित्रांनो? ते किती दिवस आहे मित्रांनो? 100 दिवस। नंतर बघू, पाण्याचे रेणूसूत्र कोणते? तर कोणते आहे मित्रांनो? H2O पाण्याचे रेणूसूत्र आहे मित्रांनो। नंतर बघू, पंढरपुरी हे कोणत्या एका प्राण्याची जात आहे? ते कोणते मित्रांनो? म्हैस या प्राण्याची जात आहे। नंतर बघू, जात अंडी देणारी कोंबड्याची जात कोणती? ते कोणती? व्हाईट लेंग हॉर्न ही जात आहे मित्रांनो। पृथ्वीवर दिवस व रात्र कशामुळे निर्माण होतात? तर कशामुळे निर्माण होतात मित्रांनो? पृथ्वीच्या परिवर्तनामुळे निर्माण होतात। नंतर बघू, किमान आधारभूत किंमत MCP किती असावी याबाबत केंद्र शासनाला सल्ला देणारी संस्था कोणती? तर कोणती मित्रांनो? कृषी खर्च व मूल्य आयोग ही संस्था आहे मित्रांनो। नंतर बघू, विद्युत बल्बमध्ये कोणत्या धातूची तारा फिलामेंट म्हणून वापरली जातात? तर कोणते मित्रांनो? टंगस्टन ही फिलामेंट म्हणून वापरली जाते। नंतर बघू मित्रांनो, महाराष्ट्रात किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? तर किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे मित्रांनो? 7। नंतर बघू, महाराष्ट्रात हरित क्रांतीची सुरुवात कोणी केली? तर वसंतराव नाईक यांनी हरित क्रांतीची सुरुवात केली मित्रांनो। नंतर बघू, निसर्गातील सर्वात कठीण वस्तू कोणती? तो हिरा। नंतर बघू, संसदेचे स्थायी सभागृह कोणते? तर राज्यसभा हे संसदेचे स्थायी सभागृह आहे मित्रांनो। नंतर बघू, शिपको आंदोलन कोणत्या नेतृत्वाखाली लढले गेले? तर कोणते? सुंदरलाल बहुगुणा यांच्या नेतृत्वाखाली लढले गेले होते मित्रांनो। नंतर बघू, संत ज्ञानेश्वरांनी सर्वप्रथम ज्ञानेश्वरी येथे सांगितले हे ठिकाण कोणते? ते ठिकाण कोणते मित्रांनो? नेवासा हे ठिकाण आहे मित्रांनो। नंतर बघू, प्राचीन भारतातील नालंदा विद्यापीठ हे भारतातील सध्याच्या कोणत्या राज्यात होते? तर कोणत्या राज्यात होते मित्रांनो? बिहार राज्यात होते। नंतर बघू, पश्चिम किनाऱ्यावरील प्रमुख बंदरापैकी एक असलेले ओखा हे बंदर कोणत्या राज्यात आहे? तर मित्रांनो तो कोणत्या राज्यात आहे? गुजरात या राज्यात आहे मित्रांनो। नंतर बघू, देशातील पहिले निर्मळ राज्य कोणते? तर कोणते राज्य आहे? सिक्कीम हे निर्मळ राज्य आहे मित्रांनो। नंतर बघू, ज्याप्रमाणे उल्हास हे कोकणातील सर्वात लांब नदी आहे, त्याचप्रमाणे विदर्भातील सर्वात लांब नदी कोणती? कोणती मित्रांनो? पैनगंगा। नंतर बघू, जागतिक पर्यावरण दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर कोणत्या दिवशी साजरा केला जातो मित्रांनो? 5 जून या दिवशी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो मित्रांनो। नंतर बघू, डायलिन हे उपचार पद्धती कोणत्या आजारात वापरतात? तर मित्रांनो कोणती? मूत्रपिंड विकार या आजारात वापरल्या जातात। तर मित्रांनो प्लीज, मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो तुम्हाला, प्लीज लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो।